लग्नाची बेहडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुक्मिणी राघवला सांगते की तू अन्वीला कॉल कर आणि ती नेमकी कुठे आहे हे विचार तिला. आणि त्यावर राघव नाटक करत रत्नाकरला म्हणतो की बाबा मला तुमचा मोबाईल द्या कारण माझा मोबाईल आतमध्ये चार्जिंगला आहे. आणि मग त्यानंतर तो रत्नाकरच्या मोबाईलवरूनच अन्वीला कॉल करतो पण तिचा कॉल काही लागत नाही त्यामुळे सिंधू आणि राघवच्या जीवात जीव येतो. इकडे रुक्मिणी आणि शकुंतला देवी पुन्हा एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात. शकुंतला देवी म्हणत असतात की तुमच्या नातीने माझ्या मुलाला फूस लावून पळवून नेलं. तर रुक्मिणी म्हणत असते की हेच मी सुद्धा म्हणू शकते त्यामुळे तू गप्प बस, उगाच वाटेल ते आरोप करू नको. आणि त्या दोघींचा हा वाढत चाललेला वाद बघून घरातील सगळेच जण काळजीत पडतात. आणि त्यावेळी मग सिंधू संधी साधून तिच्या रूममध्ये जाते. दुसरीकडे अन्वी आणि आयुषच्या लग्नाचे सगळे विधी पार पडलेले असतात आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकमेकांना वरमाला घालणार असतात. तितक्यात ऋषभ सिंधूला व्हिडिओ कॉल करतो आणि मग त्यानंतर सिंधूसुद्धा त्या दोघांचं लग्न बघते, त्यांना अनेक आशीर्वाद देते. सर्वजण खूप खुश असतात. अन्वी आणि आयुष सिंधूचे आणि ऋषभचे आभार मानतात. अन्वी म्हणत असते की सीमा तू दिलेलं प्रॉमिस तू पूर्ण केलं, मी उगाच तुला त्या दिवशी खूप बोलले, प्लीज मला माफ कर. तर सिंधू तिला सांगते की अन्वी आता ते सगळं जाऊ दे, फक्त तुम्ही दोघेजण आनंदाने राहा. आणि मग त्यानंतर कोणी बघू नये म्हणून ती पटकन कॉल ठेवून देते. मात्र राणी सिंधूच्या पाठोपाठ तिथे आलेली असते आणि तिने लपून सिंधू बोलणं ऐकलेलं असतं आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे रुक्मिणी आणि शकुंतला देवी अजूनही एकमेकींशी वाद घालतच असतात. शकुंतला देवी रुक्मिणीवर आरोप करत असतात की तूच आमच्या आयुषरावांना किडनॅप केलंय. आणि मग तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येत त्यांना म्हणते की शकुंतलाजी तुम्ही आमच्या काकूंवर वाटेल ते आरोप करू शकत नाही, किडनॅपिंग करण्याचा विचार त्यांच्या मनात येणंसुद्धा शक्य नाही. आणि त्यावेळी मग शकुंतला देवी मीडियाला बोलावण्याची धमकी देते. तर सिंधू म्हणते ठीक आहे बोलवा तुम्ही मीडियाला, मीसुद्धा त्यांच्यासमोरच सिद्ध करेल की काकूंचा या सगळ्यामध्ये काही हात नाही आहे. आणि त्यामुळे शकुंतला देवी खूप चिडतात. त्या सिंधूला विचारतात की मुळात मध्ये बोलणारी तू कोण आहेस ग आणि या घराशी तुझा काय संबंध. आणि त्यावेळी राजश्री म्हणते की संबंध आहे, सिंधू आमची मुलगी आहे. तर रत्नाकरही लगेच सिंधूची बाजू घेत म्हणतो की ती आमच्या नातीची आई आहे, या घरची सदस्य आहे. आणि त्यामुळे शकुंतला देवी अजूनच चिडते. ती म्हणत असते की मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही हे लक्षात ठेवा, जर आमच्या आयुषरावांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी तुम्हाला तुमची इथल्या इथे लायकी दाखवेल, कारण गळ्यात शोभून दिसतो कोल्हापुरी साज आणि कमी नाही या शकुंतलेला माज. आणि त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते आणि ती हसतच शकुंतला देवींना म्हणते की शकुंतलाजी तुम्ही उगाच आत्तापर्यंत काकूंवर आरोप करत होता पण काकूंची या सगळ्यात काही चूक नाही. अन्वी आणि आयुष कुठे आहेत हे त्यांना माहीत नाही. मात्र अन्वीला आणि आयुषला पळून जाण्यामध्ये याच घरातील एका व्यक्तीने मदत केली आहे. आणि राणीचं असं बोलणं ऐकून राघव आणि सिंधू आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. तर रुक्मिणी आणि शकुंतला देवी तिला विचारतात की कोणी मदत केली त्या दोघांना, नाव सांग त्या व्यक्तीचं. आणि मग त्यानंतर राणी सिंधूच्या हातून तिचा मोबाईल हिसकावून घेते आणि सगळ्यांना म्हणते की थोड्या वेळापूर्वी ही सिंधू अन्वीसोबतच बोलत होती आणि तिनेच अन्वी आयुषला पळून जाण्यासाठी मदत केली आहे. आणि मग ती रत्नाकरकडे सिंधूचा मोबाईल देत म्हणते की मगाशी तुम्ही मला पुराव्याबद्दल विचारत होता ना, आता बघा पुरावा, यात सिंधूचे कॉल लॉक्स चेक करा. आणि मग त्यानंतर रत्नाकर कॉल लॉक चेक करतो, त्यात सिंधूने अन्वीला कॉल केलेला आहे असं दिसत असतं. घरातील सगळेच ते चित्र बघतात आणि मग त्यानंतर राणी म्हणते ही सिंधू आत्तापर्यंत तुम्हा सगळ्यांशी खोटं बोलत होती, तुम्ही दोघी तर एकमेकींशी भांडत होता आणि ही तुमची मजा बघत होती. आणि मग त्यावेळी राजश्री म्हणते की अगं राणी थोड्या वेळापूर्वी तर तू राघववर आरोप करत होती आणि आता लगेच सिंधूवर. तर रत्नाकर देखील म्हणत असतो की कदाचित सिंधूने अन्वीच्या काळजीपोटी तिला कॉल केला असेल. तर राणी म्हणते की मी तुम्हा दोघांच्याही प्रश्नाचं उत्तर देते. आणि मग ती नाटक करत हसत म्हणत असते की सगळ्यात आधी तर मी राघववर आरोप केला, हे माझं चुकलंच आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागते. आणि मग ती रत्नाकरला म्हणते
सिंधूने फक्त अन्वीला कॉल केला नव्हता, तर ती तिच्याशी रीतसरपणे बोलली होती. हवं तर तुम्ही कॉल ड्युरेशन चेक करा, मात्र तरीही रत्नाकर सिंधूचीच बाजू घेत असतो. आणि मग त्याचवेळी ऋषभही हळूच त्या ठिकाणी येतो. तर राणी म्हणत असते की आपल्याच घरातील अजून एका व्यक्तीने सिंधूला आणि अन्वीला मदत केली आहे. आणि त्यावर रुक्मिणी रागातच विचारते की कोण आहे ती व्यक्ती. आणि त्यावर राणी सांगते ऋषभ, त्यामुळे सगळ्यांना तर धक्काच बसतो. तर राणी ऋषभला विचारत असते की कुठे होतास रे तू इतका वेळ, आत्ताच घरात आला आहे ना. मात्र त्यावर तो काहीच उत्तर देत नाही. आणि तितक्यात शकुंतला देवींच्या मोबाईलवर अन्वी आणि आयुषच्या लग्नाचा फोटो येतो, त्यामुळे त्या खूप चिडतात. आणि मग त्यानंतर त्या तो फोटो रुक्मिणीला आणि घरातील सगळ्यांनाच दाखवतात. रुक्मिणी तर खूपच चिडलेली असते. ती सिंधूला विचारत असते की सिंधू हा सगळा काय प्रकार आहे, प्लीज आता तरी खरं बोल. आणि त्यावेळी मग सिंधू रुक्मिणीची माफी मागत म्हणते की काकू मला माफ करा, पण अन्वी आणि आयुषला मीच मदत केली आहे, मीच त्या दोघांचं लग्न लावून दिलं आहे. आणि ते ऐकून रुक्मिणीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. शकुंतला देवीसुद्धा खूप चिडलेल्या असतात. इतरांनाही आश्चर्य वाटते. राजश्री विचारत असते सिंधू हे सगळं तू आम्हाला आधी का नाही सांगितलं. आणि त्यावर सिंधू म्हणते की आई आमच्याकडे तेवढा वेळच नव्हता, तुम्ही बघितलं ना काकूंनी अन्वीच्या आणि त्या प्रमोदच्या लग्नाची किती घाई केली. आणि जर अन्वी आणि आयुषचं लग्न वेगळ्या लोकांसोबत झालं असतं तर चार आयुष्य उद्ध्वस्त झाली असती. आणि आम्हाला तसं होऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून मी हा प्लॅन बनवला आणि अन्वी आयुषचं लग्न लावून दिलं. मात्र त्यामुळे रुक्मिणी खूप चिडते. ती म्हणते की सिंधू तू हे बरोबर नाही केलं, आणि तू माझ्याशी खोटं का बोलली. त्यावर सिंधू म्हणते काकू कारण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, तुमच्या अहंकारामुळे मला तुमच्याशी खोटं बोलावं लागलं. तर राघवही सिंधूची बाजू घेत म्हणत असतो की काकू सिंधूने जे काही केलं ना ते योग्यच केलं, जे घडलं त्यात तिची अजिबात चूक नाही आहे. तर रत्नाकरसुद्धा सिंधूची बाजू घेत म्हणतो की हो, सिंधूचं म्हणणं मलाही पटतंय, तिने जे काही केलं ते योग्यच केलं. तर राजश्रीसुद्धा सिंधूचीच बाजू घेते. तर ऋषभही म्हणतो की हो, सिंधू वहिनीने जे केलं ते योग्यच केलं. त्यामुळे मग रुक्मिणी काही बोलतच नाही. तर सिंधू हात जोडून पुन्हा एकदा तिची आणि शकुंतला देवीची माफी मागते. तर रुक्मिणी रागातच तिच्या जवळ जाते आणि ती सिंधूवर हात उगारते. पण तितक्यात राघव मध्ये पडत रुक्मिणीचा हात पकडतो. तो मोठ्याने ओरडतो की काकू हे काय करते असतो. आणि त्यामुळे रुक्मिणी रागातच बाजूला होते. तर राघव म्हणत असतो की काकू मी सुद्धा सिंधूला तिच्या या प्लॅनमध्ये सपोर्ट केला, मी सुद्धा या सगळ्यात सहभागी होतो, त्यामुळे जर तुला शिक्षा द्यायची असेल तर आम्हा दोघांना दे. तर ऋषभ म्हणतो आणि मी सुद्धा सिंधू वहिनीच्या बरोबर होतो, त्यामुळे शिक्षा द्यायचीच असेल तर मग मला सुद्धा दे. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून शकुंतला देवी म्हणते की काय माणसं आहेत एकाच छताखाली राहून, यांना माहीत नाही की घरात नेमकं चाललंय काय. मात्र रुक्मिणी तिला गप्प बसायला सांगते. पण शकुंतला देवी राघवकडे जात म्हणते की तुम्ही तर पोलीस अधिकारी आहात ना, मग माझी एक कंप्लेंट लिहून घ्या. त्यावर राघव विचारतो काय कंप्लेंट आहे तुमची. आणि त्यावर शकुंतला देवी म्हणतात की आज सिंधूने माझ्या मुलाला किडनॅप केलं आहे. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघू लागतात. तर शकुंतला देवी म्हणत असतात की तुम्ही पोलीस अधिकारी आहात ना, मग तुम्हाला माझी कंप्लेंट लिहून घ्यावीच लागेल. या सिंधूने माझ्या मुलाला किडनॅप केलं आहे आणि तुम्ही तिला अटक करायलाच हवी, नाहीतर आम्ही तुमच्या मोठ्या अधिकाऱ्यांना सांगू. मात्र त्यावर राघव म्हणतो की आम्हाला तुमची कंप्लेंट लिहून घेता येणार नाही, कारण अन्वी आणि आयुष हे दोघेही सज्ञान आहेत आणि त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केलं आहे, त्यामुळे तुमची केस स्टँड होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मग शकुंतला देवी म्हणते की ठीक आहे, ते दोघे सज्ञान आहेत ना, त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केलं आहे ना, मग ते कुठे आहेत त्यांना घरी बोलावून घ्या. आणि त्यावर सिंधू म्हणते की त्या दोघांचं लग्न ज्या ठिकाणी झालं त्याच ठिकाणी ते आहेत आणि थोड्याच वेळामध्ये घरीसुद्धा येतील. मात्र शकुंतला देवी सांगते की त्यांना कॉल करा आणि आत्ताच्या आत्ता घरी बोलावून घ्या. त्यामुळे मग ऋषभ अन्वीला कॉल करतो. मात्र अन्वीचा कॉलच लागत नसतो, त्यामुळे घरातील सगळेच काळजीत पडतात. नेमकं काय झालं आहे हे त्यांनाही कळत नाही. सिंधू आणि राघवलासुद्धा भीती वाटत असते. तर शकुंतला देवी म्हणत असतात
की आमच्या कंप्लेंटमध्ये थोडा बदल आहे, आता तुम्ही अशी कंप्लेंट लिहून घ्या की माझा मुलगा अजून घरी आलाच नाही, या सिंधूने त्याचं आणि अन्वीचं लग्न लावून दिल्यापासून तो गायब आहे. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून मग राघवला काय करावं ते सुचत नाही. तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की मला तर या सिंधूला फक्त घराबाहेर काढायचं होतं, पण या शकुंतला देवींमुळे आता ती डिरेक्टली जेलमध्ये जाणार. आणि मग ती खूपच खुश होते. दुसरीकडे अन्वी आणि आयुषला काही गुंडांनी किडनॅप केलेलं असतं, त्यामुळे ते दोघेही खूप घाबरलेले असतात. तर इकडे रुक्मिणी राघवला म्हणत असते की राघव आता मला खरंच अन्वीची काळजी वाटू लागली आहे, ती कुठे आहे? तर शकुंतला देवी म्हणत असते की जे काही घडलं ना त्या सिंधूची चूक आहे, आधी इला अटक करा. तर सिंधू म्हणत असते की काकू मला माफ करा, पण खरंच आत्तापर्यंत अन्वी आणि आयुषने इथे यायला हवं होतं, नेमकं काय झालं तेच मला कळत नाही. तर शकुंतला देवी सतत राघवला सांगत असते की तुम्हाला या बाईला अटक करावीच लागेल. आणि मग राघवचा नाईला होतो, तो सिंधूची माफी मागत म्हणतो की जोपर्यंत ते दोघेजण घरी येत नाही तोपर्यंत तुला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावंच लागेल. आणि मग सिंधूसुद्धा हो म्हणते. त्यानंतर राघव तिला अरेस्ट करून पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तो पुन्हा पुन्हा सिंधूची माफी मागत असतो. तर सिंधू त्याचा हात हातात घेत म्हणते की राघव तुम्ही प्लीज माफी मागू नका, आपल्याला आता अन्वी आणि आयुषला शोधणं गरजेचं आहे. पण तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात आणि त्या राघवला सांगतात की चला आता आमची रितसर कंप्लेंट नोंदवून घ्या. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. अन्वी त्या गुंडांना म्हणत असते की तुम्ही आम्हाला का किडनॅप केले, माझा मामा पोलीस ऑफिसर आहे माहिती आहे का तुम्हाला, आणि त्यामुळे ते गुंड तिच्याच अंगावर धावून जातात. मात्र आयुषमध्ये पडतो आणि तो त्या गुंडांना सांगतो की हिच्यापासून दूर राहायचं, जर तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर याद राखा गाठ माझ्याशी आहे, त्यामुळे ते गुंड बाजूला होतात. तर दुसरीकडे शकुंतला देवी राघवला सांगत असतात की आता तुम्ही या सिंधूच्या विरोधात आमची रितसर कंप्लेंट नोंदवून घ्या. पण त्यावेळी सिंधू म्हणते की 24 तासांशिवाय मिसिंगची कंप्लेंट नोंदवून घेता येत नाही. आणि त्यामुळे शकुंतला देवी म्हणतात की ठीक आहे, आत्ता 12 तास पूर्ण झाले आहेत, पण जर पुढच्या 12 तासांमध्ये आमचे आयुषराव आमच्यासमोर आले नाही तर मग मात्र आम्ही गप्प बसणार नाही. आणि ती राघवलासुद्धा त्याची बदली करण्याची धमकी देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.